झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी ऋषिकेश शेलार, आपण पाहताय झूम ऑन न्यूज, आपले स्वागत आहे। आणि आता बुलेटिनच्या आधी पाहूयात हेडलाईन्स। समृद्धी महामार्गामुळे चौळ का अमाणवाडी मार्गाला आले पांधण रस्त्याचं स्वरूप, लक्ष देऊन रस्ता डांबरीकरण करण्यात यावा अशी जनतेची मागणी। अमित ठाकरे यांनी घरी जाऊन घेतलंय दीब पाटील यांच्या प्रतिमेचं दर्शन। गडचिरोली जिल्हा आपत्ती नियंत्रण व्यवस्थापनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतलाय आढावा। पहिल्याच भेटीत गडचिरोलीच्या 2 प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून दिला। उस्मानाबाद मध्ये रस्त्यावर पाणी साचण्याच्या त्रासातून लवकरच उस्मानाबादकरांची सुटका होणार आहे। सायखेडात गोदावरी नदीच्या पुरामुळे शेत जमीन आणि वीट भट्टी पाण्याच्या खाली गेली। आणि आता बातम्या पाहूयात सविस्तरपणे। समृद्धी महामार्गामुळे चौळ का अमाणवाडी मार्गाला थेट पांधण रस्त्याचं स्वरूप आलंय। दरम्यान लक्ष देऊन रस्ता डांबरीकरण करण्यात यावा अशी जनतेची मागणी आहे। या मार्गावरून मोठ्या प्रमाणात गौण खनिज वाहतूक समृद्धी महामार्ग व अकोला नांदेड महामार्गासाठी झाली होती, त्यामुळे या रस्त्याला आता थेट आता पांधण रस्त्याचं स्वरूप आलंय। त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन रस्ता डांबरीकरण करण्यात यावा अशी जनतेची मागणी आहे। नागेश अवचार, झूम ऑन न्यूज, वाशिम। अमित ठाकरे यांनी दीबा पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतले। यावेळी त्यांनी त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला। मनसेचे नेते अमित ठाकरे हे आज महासंपर्क अभियानासाठी पनवेलमध्ये आले असता त्यांनी दीबा पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं। तर घरात बसून दीबा पाटील यांच्या कुटुंबियांसोबत त्यांनी चर्चाही केली। पाहूयात मग। गडचिरोली जिल्हा आपत्ती नियंत्रण व्यवस्थापनाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतलाय। पाहूयात मग। पहिल्याच भेटीत गडचिरोलीच्या 2 प्रलंबित प्रश्नांना त्यांनी न्याय मिळवून दिला। गडचिरोलीच्या दौऱ्यावरती आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच भेटीत गडचिरोलीच्या 2 प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून दिला। गडचिरोलीकरांची सातत्याने मागणी होती की मुख्यमंत्री गडचिरोलीला आले पाहिजे। आणि मला असं वाटतं की मागचा मुख्यमंत्री मीच होतो जो इथे आलो होतो। त्यानंतर आता 2.5 वर्षानंतर आपल्याला मुख्यमंत्री गडचिरोलीला आले आहे। आणि अतिशय महत्वाची बातमी आहे, धाराशिव मधून रस्त्यावरती पाणी साचण्याच्या त्रासातून आता लवकरच उस्मानाबादातील शहरवासियांची मुक्तता होणार आहे अशी माहिती हरिकल्याण येलगट्टे यांनी दिलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्यावरती अरुंद नाली व BSNL वायरचे जाळे आहे, यामुळे पाऊस पडला की पाणी साचते। आणि काल JCB च्या साह्यानं पाण्याला वाट करून देण्यात आली व कायमस्वरूपी पर्याय काढण्यासाठी बांधकाम विभागाच्या ताब्यात रस्ता व नाली असल्यानं त्यांच्यासह BSNL कार्यालयाशी पत्रव्यवहार करून बोलणं झालेलं आहे। त्यामुळे या प्रश्नावरती निश्चितच तोडगा निघेल अशी आता माहिती आहे। हा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे जाणारा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली येतो। आणि तिथं त्या ठिकाणी त्या BNC चा नाला जो आहे तो थोडा अरुंद आहे आणि तिथं चेंबर नसल्यामुळं त्या ठिकाणी पाऊस पडल्याबरोबर पाणी साचतं। गेल्या शनिवारी आणि रविवारी जास्त पाऊस झाल्यामुळं त्या ठिकाणी पाणी संजीवनी मेडिकल हॉस्पिटलसमोर साचलं ह्याच रस्त्यावर। त्या ठिकाणी आम्ही आमचे 9 लेबर, सॅनिटरी इन्स्पेक्टर, JCB ड्रायव्हर
असे 10-12 लोकांची फौज तिथे तैनात करून अर्ध्या तासामध्ये ते पूर्ण चोकअप काढून घेतलं. त्यानंतर पाण्याचा निचरा 15 मिनिटांमध्ये होण्यास मदत झाली. मी सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी चेंबरचं काम लवकर पूर्ण करावं. तसेच BSNL भारत संचार निगम लिमिटेडचं वायरचं जाळं त्या नाल्याखाली आहे, ते सुद्धा नाळं त्या ठिकाणी जाळं वायरचं जाळं शिफ्ट करणं गरजेचं आहे, जेणेकरून काम करण्यास सुकर होईल. त्याविषयी कुणाशी चर्चा काय झाली का बांधकाम विभाग? सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार झालेला आहे. त्यांचे कार्यकारी अभियंते यांच्याशी मी फोनवर सुद्धा बोललेलो आहे. त्यांनी चेंबर लवकरात लवकर करून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. तसेच BSNLला आपण वेळोवेळी कळवलेलं आहे की त्यांचं जे वायरिंग सिस्टम त्या ठिकाणी बाधा ठरत आहे ती शिफ्ट करावी, परंतु त्यांच्याकडनं अजून प्रतिसाद आलेला नाही. BSNLला सुद्धा यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. आणि बातमी नाशिक मधून आहे. नाशिकच्या सायखेडात गोदावरी नदीच्या पुरामुळे शेतजमीन आणि वीटभट्टी पाण्याखाली गेली आहे, त्यामुळे नदीतील पाणवेली काढण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. गेल्या 4 दिवसांपासून संततधार पाऊस चालू असल्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्या पातळीत मोठी वाढ झाली, त्यामुळे निफाड तालुक्यातील सायखेडा येथे पाण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात पाणवेली देखील वाहत असल्यानं त्या पाणवेलींच्या अडथळ्यामुळे पाणी आजूबाजूच्या शेतजमिनीत तसंच वीटभट्टीत शिरल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सायखेडा चांदोरी हा जो पूल आहे इथे जो पाणी साचलेलं आहे त्याच्यावर जो पाणवेल साचलेला आहे तो खूप प्रचंड प्रमाणाचा असून तर इथल्या गावकऱ्यांना त्याचा धोका आहे. जेणेकरून हे पाणवेल लवकरात लवकर नाही काढले तर प्रचंड महापूर येण्याची शक्यता आहे. सायखेडा चांदोरी शिंगवा करंजगाव अशा इतर 4-5 खेड्या गावांना याचा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो. धन्यवाद. गेल्या 3-4 दिवसापासून पाऊस खूप चालू आहे आणि त्यात पण आता हे नदीला पाणी वाढलं आहे, तर आपण बघू शकतो ही पाणवेली पण खूप वाढली आहे. त्या पाणवेलीमुळे या ज्या पुलामुळे म्हणजे पुलाला पाणवेली अडकल्यामुळं हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी इथं त्याचा थोप तयार होतो आहे पाण्याचा शेतांमध्ये, मग ते पाणी पुढे शेतांमध्ये फिरतं आहे आणि याचा परिणाम आजूबाजूच्या गावांना म्हणजे खूप धोक्याचा परिणाम हा दिसून येतो आहे एकंदरीत. आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे, मी उठून गेलो बैठकीतून या बातम्या दिल्या ती लोकं मूर्ख आहेत, अशा बातम्या देण्यासाठी एक यंत्रणा काम करते असं थेट आता संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. पाहूयात मग ते नेमके काय काय म्हणता येते. संजय राऊतांनी असं देखील म्हटलेलं आहे की आदिवासी क्षेत्रात काम करणारे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत कार्यरत आहेत. द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल आमच्या कालच्या बैठकीत चर्चा झाली असंही त्यांनी स्पष्ट केलं. प्रत्येकाचं मत आम्ही समजून घेतलं आहे असंही राऊत यांनी म्हटलेलं आहे. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा म्हणजेच भाजपला पाठिंबा नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. तर शिवसेनेची भूमिका 1 ते 2 दिवसात स्पष्ट होईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे साहेब जे निर्णय घेतील तो निर्णय अंतिम असेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. देशात विरोधी पक्ष टिकला पाहिजे या शब्दातही त्यांनी विरोधी पक्षावरती सडकून टीका केली. यशवंत सिन्हा यांनाही आमच्या सद्भावना आहेत, लोकभावना काय आहेत यानुसार निर्णय घ्यावा लागतो असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. यापूर्वी आम्ही प्रतिभा पाटील यांना देखील पाठिंबा दिला होता, त्यावेळी आम्ही NDA उमेदवाराला पाठिंबा दिला नव्हता हे देखील संजय राऊतांनी स्पष्ट केले. तर NDAत असताना प्रणव मुखर्जी यांनाही पाठिंबा दिला होता असंही संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. शिवसेनेला असे निर्णय घेण्याची परंपरा आहे, त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख कुठल्याही दबावाखाली निर्णय घेत नाहीत, आम्ही त्यांना निर्णय घेण्यास सांगितलं आहे असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे. लक्ष लागलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही आभार मानतो की त्यांनी महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी पक्षांतरासंदर्भातले जे काही घटना घडलेल्या आहेत त्याच्या सुनावणीसाठी स्वतंत्र खंडपीठाची ते स्थापना करा. मुख्य न्यायाधीशांनी सांगितलं की हे विषय गंभीर आहेत आणि हे काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे कोणताही निर्णय न देता किंबहुना जो निर्णय दिलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा होता की विधानसभा अध्यक्षांना कोणत्याही कारवाईपासून त्यांनी रोखलेलं आहे. यापुढे जे भाजपचे विधानसभा अध्यक्ष आहेत, जे शिंदे गट आणि भाजप यांनी एकत्र मिळून जे अध्यक्ष केलेले आहेत,
त्यांना कोणतीही कारवाई करण्यापासून आमदारांवर सर्वोच्च न्यायालयाने बंधनं घातली आहेत. हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि शिवाय घटनापीठ स्थापन करून या संदर्भातली सुनावणी होईल आणि ऐकलं जाईल. याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी महाराष्ट्रातले हे विषय अत्यंत गांभीर्याने घेतलेले आहेत असं मी मानतो. आणि बातमी सोलापूरमधून आहे. सोलापूर पोलीस गुन्हे शाखेनं 2 अट्टल चोरांना आता जेरबंद केले. 10 गुन्ह्यांचा यामुळे आता उलगडा झालाय. या 2 सराईत गुन्हेगारांकडून मोठ्या शिताफीनं 69,95,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. या 3 अट्टल चोरट्यांना सोलापूर शहर पोलीस गुन्हे शाखेनं मोठ्या हुशारीनं कर्नाटकातील विजयपूरमधून अटक केलं. उमेश खेत्रे आणि लव सासवी असे या दोघांचं नाव आहे. एक आम्ही HBTचे पारदे आणि हे केलेले होते. त्यातला एक पारदे असा कन्फ्यूज होता, म्हणजे गडीत थोडंसं जास्त विचारलं की हो म्हणायचा आणि परत गडीत नाही म्हणायचा, त्यामुळं आम्ही याच्यामध्ये होतो, कन्फ्युजनमध्ये होतो. परंतु यांच्याकडं हा पण सुरुवातीला त्याला जवळपास जसं त्यानं घेऊन गेला तसं तो घर दाखवायला थोडा बिचकायचा, कारण त्यानं ड्रेस बघितलेला होता घरामध्ये. परंतु एकदा त्याला लक्षात आलं की हे आता पर्यायच नाही आहे, तर त्यानंतर अगदी आम्ही इकडंच होतो सगळेजणं. कोण होतं ऑफिसरमध्ये? तुम्ही होता ना सोळंके साहेब. त्यांना त्या आरोपींच्या याच्यासोबत हे केले होते. क्षीरसागर साहेब पण इथंच होते. तर कुठल्या बॅगमधून काय केलं, कुठं पैसे होते, ड्रेस कुठं होता, हे सगळं त्यानं सविस्तररित्या सांगितलं. त्यातली किती रिकवरी? त्यातली हे सगळे 10 गुन्हे आहेत, त्यामध्ये 100% रिकवरी आहे. त्यातली सुद्धा जवळपास 2,30,000 कॅश आहे आणि 2 तोळे सोनं आहे. शशिकांत मेटकरीसह सुदर्शन होनमाने, झुमॉन न्यूज, सोलापूर. अहमदनगरच्या मुळा नदीला आता पूर आलाय, त्यामुळे खावगाव येथील ब्रिटिश कालीन पूल पाण्याखाली गेलाय. पाहुयात मग हीच महत्वाची आणि मोठी बातमी. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील मुळा नदी गेल्या 2 दिवसांपासून होत असणाऱ्या पावसामुळे दुथडी भरून वाहत आहे. पठार भागातील कोठे, आंबी खालसा, खावगाव आणि अकलापूर मांडवे, त्याचबरोबर साकूर परिसरातून जाणारी ही नदी पाण्याची पातळी ओलांडून वाहत होती, त्यामुळे खावगाव येथील परिसरातील ब्रिटिश काळातील पूल पाण्याखाली गेलाय. गड परिसरात भरपूर पर्जन्यमान होत असून मुळा नदीला चांगल्या प्रकारे पाणी आले आणि खारगाव ठिकाणचा जो छोटा पूल आहे ब्रिटिश काळातला तो पाण्याखाली गेलेला आहे आणि त्याच्यातून शेतकरी वर्ग जो आहे थोडा सुखावला आहे, थोडा आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. विविध राज्यांमध्ये घरपोड्या करणाऱ्या हायटेक टोळीला आता गुन्हे शाखेनं ताब्यात घेतले, त्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर मध्य प्रदेश आणि राजस्थान यामध्येही घरपोड्या केल्याची त्यांनी कबुली दिली. ही टोळी महागड्या कार आणि वॉकी टॉकी वापरून घरपोड्या करत होत्या. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही घरपोड्या केल्याची त्यांनी कबुली दिली. या टोळीनं 26 जूनला नागपुरात 4-5 ठिकाणी घरपोड्या केल्या. या घटनांचा CCTVच्या माध्यमातून तपास करताना आरोपी कारमध्ये बसून दुसऱ्या राज्यात जाताना अनेक ठिकाणी कारचा नंबर प्लेट बदलल्याची माहिती पोलिसांना होती. त्यानंतर अतिशय शितापीनं या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. दिनांक 9 जुलै रोजी शनिवारच्या दिवशी नागपूर शहर पोलीसच्या क्राईम ब्रांचची जी HBTची टीम आहे, अँटी HBTची, त्या टीमने एक आंतरराष्ट्रीय चोरट्यांची एक टोळी पकडली. त्याच्यामध्ये 4 लोकांना आत्तापर्यंत आपण अटक केलेली आहे. गेल्या महिन्यामध्ये या चोरट्यांनी अक्षरशः शहरामध्ये हैदोस घातला होता. एकाच दिवसात या टोळीने 4 ठिकाणी, 4 वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांनी घरफोड्या केल्या होत्या आणि तेव्हापासून क्राईम ब्रांच त्यांच्या मागावर होती. विविध ठिकाणचे CCTV फुटेजेस असतील किंवा टेक्निकल एव्हिडन्सेस असतील किंवा सर्व प्रकारे ह्युमन इंटेलिजन्स याच्यावरती काम करत असताना आम्हाला माहिती अशी मिळाली की ही टीम पुन्हा एकदा नागपूरमध्ये येऊन अशाच प्रकारच्या चोऱ्या करण्याच्या तयारीत आहे. आणि या टिपवरती आम्ही बैतुलूर नागपूरला येणारा जो रस्ता आहे
त्या रस्त्यावरती आम्ही सापळा रचला आमच्या टीमनी आणि त्या ठिकाणी आम्हाला माहिती होती की अमुक गाडीमध्ये बसून ही टोळी येणार आहे आणि अक्षरशः ती गाडी आम्ही थांबवली. सुरुवातीला त्यांनी थोडासा रेझिस्टन्स केला, त्यांनी अक्षरशः म्हणजे सहजपणे ताब्यात नाही आले ते, त्यांनी थोडा रेझिस्टन्स दाखवले असता मग आम्हाला ते आमच्या टीमनी त्यांच्या गाडीच्या काच फोडून मग त्यांना धरलं आणि जेव्हा त्यांना पकडलं गेलं तेव्हा त्यांच्याकडनं मोठा टूल बॉक्स मिळाला ज्यामध्ये वेगवेगळे टूल्स होते, चाकू होते आणि वॉकी टॉकीज होत्या. मग त्यांच्या त्यांना त्याच्यामध्ये आम्ही जास्त इंट्रोगेशन केले असता त्यांनी जवळपास 20 ते 22 गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे. त्यापैकी नागपूर शहरामध्ये 9 गुन्हे केल्याची कबुली आहे. त्याच्यातला जो एक गुन्हा आहे तो तर 2017 सालचा नंदनवनचा गुन्हा आहे. त्या गुन्ह्यामध्ये हा आरोपी गेल्या 4-5 वर्षापासून पोलिसांना अक्षरशः गुंगारा देऊन तो पळत होता. आत्तापर्यंत त्यांच्याकडनं एक गाडी आणि हा सगळं टूलबॉक्स असं मिळून 9,89,000 माल मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे. या 4 लोकांचा जो टोळीचा म्होरक्या आहे अनुप श्री भृगुनारायण सिंग हा भोपाळचा राहणार आहे. त्याच्याकडे आम्ही तपास केला तर त्यांनी ही सर्व कबुली दिली की एवढे गुन्हे केलेले आहेत आणि हा केवळ 36 वर्षाचा तरुण मुलगा आहे. 12वीपर्यंत याचं शिक्षण झालेलं आहे. ह्याचे वडील गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते, रिटायर्ड आहेत, त्यांना पेन्शन आहे, म्हणजे अत्यंत चांगल्या घरचा हा मुलगा असं आपण म्हणू शकतो. परंतु कुठेतरी वाईट नादाला लागल्यामुळे त्यांनी या क्षेत्राकडे त्यांनी या क्षेत्राची वाट धरली आणि मग त्याला विचारलं की ह्या पैशाचं तुम्ही काय करता. तर त्यांनी सांगितलं की या हे पैसे घेऊन तो सरळ दिल्लीला जातो, मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये राहतो, क्लब्समध्ये जातो, दारू आणि इतर सारखे व्यसनं जे आहेत प्रॉस्टिट्यूशन याच्यावरती तो हा पैसा उडवत असतो आणि पैसा संपला की पुन्हा एकदा अशा प्रकारचे ज्या चोऱ्या करण्यासाठी तो वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. याच्यामध्ये मध्य प्रदेशमधल्या काही शहरांमध्ये इंदोर, भोपाळ, उत्तर प्रदेशमध्ये आग्रा, ग्वाल्हेर सारख्या शहरामध्ये असतील किंवा त्यांनी इव्हन हैदराबाद, तेलंगणामध्ये देखील असे कामगिरी केल्याची आमच्याकडे कबुली दिलेली आहे. या लोकांची मोडस जर आपण पाहिली तर ते केवळ दिवसा चोऱ्या करायचे. जी घरं बंद असतात त्या घराच्या बाहेर कुठेतरी गाडी लावून हे थांबायचे आणि हे मोबाईल फोन्सचा वापर बिलकुल करत नसत. कारण त्यांना माहिती होतं की मोबाईल फोन्सचा वापर जर केला तर आपण कुठेतरी पोलिसांच्या नजरेत येऊ किंवा पोलीस आपल्याला पकडू शकतात. तर त्यासाठी त्यांनी वॉकी टॉकीचा वापर केला आणि या वॉकी टॉकी त्यांनी ॲमेझॉन वरनं त्यांनी मागवल्या होत्या. त्या सहजपणे उपलब्ध होतात आणि वॉकी टॉकीचा वापर करून हे एकमेकांमधलं जे कम्युनिकेशन आहे ते करत असत. त्या वॉकी टॉकी देखील आपल्याला मिळालेल्या आहेत आणि आता टीम पुढचा तपास करत आहे आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन जेवढा जास्त माल रिकवर करता येईल त्याच्यामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न असेल. सोलापुरात आढळलाय चक्क पिवळ्या रंगाचा बेडूक, पाहुयात ही बातमी. तो बेडूक जखमी असल्याचं लोकांच्या लक्षात आलं. सोलापुरात गेल्या 4-5 दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त होतोय, तसेच बेडकांचे डराव डराव आवाज काणी पडत आहेत. एरवी राखाडी हिरवट बेडूक पावसाळ्यात पाहायला मिळतात, मात्र सोलापुरात पुणा नाका मडका वस्ती हायवेच्या कडेला चक्क पिवळ्या रंगाचा बेडूक पाहायला मिळाला. नमस्कार, मी सर्पाभ्यासक राहुल शिंदे, सोलापूर. दरम्यान सोलापुरात सापडलेल्या बेडकाची सर्वत्र चर्चा आहे, पिवळ्या रंगाचा बेडूक. आता पिवळ्या रंगाचा बेडूक म्हणजे हा काय वेगळी प्रजाती नाही, तर जेव्हा पावसाळ्याची सुरुवात होते त्यावेळेला बेडूक बाहेर पडतात, जमिनीच्या बाहेर पडतात आणि मादीच्या मागावर हे असलेले हे बेडूक मादीला आकर्षित करण्याकरिता आपला रंग गडद पिवळा करतात आणि ज्या बेडकाचा जास्त गडद रंग मादी त्याच्याकडे जास्त आकर्षित होते. तर हे जे बेडूक आहेत पिवळ्या रंगाचे होणारे किंवा रंग बदलणारे त्यांना बुल फ्रॉग असं म्हणतात. बुल फ्रॉग जातीचा सोलापुरात आढळलेला बेडूक आहे आणि या बेडकाबद्दल एक अंधश्रद्धा अशी आहे की या जे बेडूक आहेत यांचा पाऊस पडतो आणि पावसातून हे वरून खाली पडतात आणि हे अतिशय विषारी असतात, तर हे पूर्णपणे चुकीचं आणि ही अंधश्रद्धा आहे. धन्यवाद. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा पाहूयात हेडलाईन्स. समृद्धी महामार्गामुळे जवळका अमाणवाडी मार्गाला आले पांदण रस्त्याचं स्वरूप
लक्ष देऊन रस्ता डांबरीकरण करण्यात यावा अशी जनतेची मागणी। अमित ठाकरे यांनी घरी जाऊन घेतले दीप पाटील यांच्या प्रतिमेचं दर्शन। गडचिरोली जिल्हा आपत्ती नियंत्रण व्यवस्थापनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतलाय आढावा। पहिल्याच भेटीत गडचिरोलीच्या 2 प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून दिला। उस्मानाबाद मध्ये रस्त्यावर पाणी साचण्याच्या त्रासातून लवकरच उस्मानाबादकरांची सुटका होणार आहे। सायखेडात गोदावरी नदीच्या पुरामुळे शेतजमीन आणि वीटभट्टी पाण्याच्या खाली गेली। यासह बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत रहा सुमॉन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी।